एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। माहूर येथील ऋणमोचन कुंडातील गाळ काढण्याचं काम सुरू असताना बंदुकीची 73 जिवंत काडतुसे आणि 70 तुकडे सापडले आहेत। पोलिसांनी पंचनामा करून काडतूस ताब्यात घेतले आहेत। ही काडतुसं 303 या बंदुकीची असून पितळी धातूंची आहेत। मातृतीर्थ तलाव रोडवरील झंपटनाथ मंदिराजवळ असलेल्या ऋणमोचन कुंडामध्ये 1 मेपासून गाळ उपसण्याचं काम सुरू आहे। एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।